राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. दादा, काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यावरती प्रश्न उपस्थित केले होते की त्यांनी काय केलं, त्याला राज ठाकरेंनी आज TV9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उत्तर दिलेलं आहे की मी आणि माझ्या पक्षाने काय केलं हे पवारसाहेब वयामुळे विसरले असतील. तर काय केलं विचारलं तर काय केलं हे सांगावं. वय सोय काढण्याची काही आवश्यकता नसते, कारण पवारसाहेबांचं वय काही जरी असलं तरी ते विसरण्यासारखे नाही आहेत, लक्षात येतं त्यांचं. त्यामुळे मला असं वाटतं हा एक असं ज्येष्ठाचा अपमान करण्याचा प्रकार मला तरी वाटतो. पण राज ठाकरेंनी काय केलं हा जो प्रश्न नियमितपणे विचारला जातो त्यावरती त्यांनी हे अशा पद्धतीचं उत्तर दिलं. तुमची भूमिका काय एकंदरीत राज ठाकरे यांच्या कारकिर्दीबद्दल? नाही, बरोबर आहे ना, काय केलं हा प्रश्न विचारणं काय चुकीचं थोडी आहे. काय केलं सांगावं ना, 2-4 टोलनाके फोडले म्हणजे खूप काय लगे दिव्य केलं त्यांनी, अशातला थोडी भाग आहे. आत्तापर्यंत तरी त्यांच्या भूमिका विचार ह्याचा जर विचार केला, दडसोड वृत्तीचा आहे, स्टेबल नाही आहे. कधी कधी भारतीय जनता पक्षाच्या बाजूचा, कधी विरोधात, कधी शरद पवारांच्या बाजूचा, कधी विरोधात, कधी निवडणूक लढवणारा, कधी विरोध करणारा, कधी स्वतः निवडणूक लढता दुसऱ्याचाच प्रचार करणारा, अशा प्रकारची भूमिका जी स्टेबल भूमिका असली पाहिजे ना, ती तर नाहीच आहे ना, हे महाराष्ट्राला कळत आहे. पुण्यात भुजबळ यांनी टिळक म्हणजे पुणेरी पगडी घातली होती, ती पगडी काढून घेऊन शरद पवारांनी त्यांना महात्मा फुले यांची पगडी जी आहे ती घातली होती, हे जातीयवादाचं उदाहरण आहे असं राज ठाकरे म्हणत आहेत. मला असं वाटतं पुण्याची ती परंपरा आहे पगडी, ठीक आहे, जाती धर्माशी संबंधित नाही असं मला तरी वाटतं, कारण मी ज्या ज्या वेळेस पुण्यात जात असतो अशी पगडी घातली जाते. आणि त्यातल्या त्यात महात्मा फुलेंची जी आहे पगडी डोक्यावर घेणं हे काय जातीय थोडी म्हणता येईल. एक महात्मा फुले या समाजाला, या महाराष्ट्राला, या देशाला त्यांनी एक विचार दिलेला आहे, आणि मला असं वाटतं त्यांच्या पगडीवरून जातपात काढणं चुकीचं आहे. राज ठाकरे यांनी आधी लाडकी बहिणी योजनेला विरोध केला होता, आता ते म्हणतात की आता जर योजना कायम चालू राहिली तर ठीक, बंद झाली तर लाच समजायची असं ते म्हणतात. नाही पण निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना ही तर लाचच आहे, कारण जर अशा योजना सुरू करायच्या होत्या, समजा उद्धवजींचं सरकार आलं होतं तर त्यांनी आल्या आल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, त्यांनी हा विचार नाही बघितला की आता आपलं सरकार कधी जाणार आहे की आपला कालावधी कधी संपणार आहे त्याच्या आधी आपण देऊ. या सरकारने तर तसंच केलं ना, निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं घोषणा केलेली. त्यामुळे मला असं वाटतं मतदारांना किंवा माता बहिणीला तो लाच देण्याचाच एक प्रकार आहे, हे नाकारता येत नाही. आज हेलिकॉप्टरमधून येताना उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे या दोघांच्या हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर बॅगा तपासल्या गेल्यात. हे पण हेलिकॉप्टरमधून अनेक नेते प्रवास करतात, या देशाचे, या राज्याचे मुख्यमंत्री करतात, देशाचे पंतप्रधान करतात, गृहमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात, पण अजून त्यांच्या बॅगा तपासल्याचं कुठं दिसलेलं नाही आहे. मागच्या लोकसभेला तर जे मुख्यमंत्री होते त्यांच्या गाडीतून ज्या बॅगा गेल्या होत्या अशा उचलता येत नव्हत्या, उचलता येत नव्हत्या. मला असं वाटतं कपडे वगैरे काही सामान वापरायचं असलं तर ती बॅग उचलता येते, किती मोठी असो, पण त्याच्याशिवाय काही असलं तर ती बॅग उचलता येत नाही. आणि अशा भरलेल्या बॅग त्यावेळेस तपासले गेले नाही आणि नंतर रिकाम्या तपासण्या चालू होत्या. मुद्दा असा आहे की अशा याच्यामध्ये जर तुम्ही सर्वांना समान अशा पद्धतीने केलं पाहिजे, कोणी येऊ, हेलिकॉप्टरमधून येऊ का खाजगी विमानातून येऊ, याची बॅग तपासली पाहिजे. तो देशाचा पंतप्रधान येईल नाही तर एखादा सामान्य नागरिक येईल. मला वाटतं यांना उद्धवजींचीच बॅग दिसली, तपासायला आमचा विरोध नाही, तपासावं, तो तुमचं काम आहे ते काम केलंच पाहिजे, पण ते काम करताना फक्त उद्धवजींचं तपासावी बॅग, मग बाकी फडणवीसांची नाही तपासावी, अजितदादाची नाही तपासावी, शिंदेंची तपासावी नाही, अमित शहांची नाही तपासावी, नरेंद्र मोदी, हे कसं काय होईल, हे तर चुकीचं आहे. ते काय कायद्यापेक्षा मोठे आहेत काही सगळे लोक, यांच्याच पण तपास. दुसरीकडे पंकजा मुंडे यांचं एक वक्तव्य आलेलं आहे, त्या म्हणाले की धनंजय मुंडेंनी कमळ हाती घेतला असं तर बरं झालं असतं, मात्र आता त्या म्हणतात की कमळ डोळ्यासमोर ठेवून घड्याळाचं बटन दाबा. त्यांचं भावा बहिणीचं चालत असतं, वाटतं आपण त्याच्यात न पडलेलं बरं. मग यात काही कमळाचा मतदार घड्याळाचं बटन दाबायला तयार नाही असं काही याचा अर्थ असू शकतो? असेल, पंकजा ताईला स्वतःच्या पक्षाविषयी प्रेम आहे आणि धनंजय
मुंडे आणि पंकजाताईंचं किती गुळपीट होतं आधी आपल्याला माहिती आहे. चला ठीक आहे, आता चांगलं चालू आहे तर चालू द्यावं असं मला वाटतं. तर होते अंबादास दानवे, दोन चार टोलनाके फोडणं म्हणजे काही दिव्य केलं असं होत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.